ही मोठी बातमी आपल्या समोर येते। चॉपर मधील 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि राजनाथ सिंह आता बिपिन रावत यांच्या घरी दाखल झालेले आहेत। जनरल रावत यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक असल्याची माहिती मिळते। रावत यांच्यावर कुन्नूर येथील वेलिंग्टन लष्करी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि सध्या या 14 पैकी 13 जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याचं कळत आहे। आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। या ठिकाणी डीएनए चाचणीने आता या मृतांची ओळख पटवली जाणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय सांगाल, 14 पैकी 13 जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याचं कळत आहे। अगदी सकाळी जेव्हा 1 च्या सुमारास ही बातमी आपल्याकडे आली त्यावेळेला 14 जण या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर मध्ये होते ही माहिती आपल्याकडे आली होती आणि काही वेळापूर्वी 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती। मात्र आता तमिळनाडू मध्ये या दुर्घटनेमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि त्यांचे जे मृतदेह आहेत त्यांची ओळख डीएनए टेस्टच्या आधारे पटवल्याची सुद्धा माहिती आहे। कारण अशा पद्धतीच्या दुर्घटनेमध्ये ओळख पटवणं हे खूप मोठी आणि कठीण गोष्ट असते, त्यामुळेच डीएनए पद्धतीचा वापर करून या 13 मृतदेहांची ओळख पटवलेली आहे। अत्यंत महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या। 14 मधल्या 13 लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे अत्यंत मोठी दुर्घटना आहे आणि या 14 मधले एक व्यक्ती आता जी बचावलेली आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स अजून येणं समोर आहे आणि ती व्यक्ती कोण आहे जी बचावली आहे याबद्दलची सुद्धा माहिती थोड्या वेळात आपल्यापर्यंत पोहोचू शकते। नक्कीच, धन्यवाद सोनालीजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर काही वेळापूर्वी आपण डिफेन्स एक्सपर्ट सतीश ढगे यांच्याशी चर्चा करत होतो, त्यांचेही धन्यवाद सर आपण साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय आताची ही मोठी आणि तितकीच दुर्दैवी अशी बातमी समोर येते आहे। 14 पैकी 13 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय, तर बिपिन रावत यांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे।